जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच. पणतूर येथील शिवाजी इंग्लिश स्कूलच्या गेटवर पणतूर दर्शक ऋषीतील ग्रामस्थांनी संस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले. जोपर्यंत मुख्याध्यापक संजय मालवणकर यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. शिवाजी इंग्लिश स्कूल पणतूर तिठा हायस्कूल मधील मुख्याध्यापक संजय मालवणकर यांचं तडकाफडकी निलंबन केलं गेलं, त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत शाळेसमोर तीव्र आंदोलन छेडले. मालवणकर यांची सेवा समाप्ती केली आहे, मात्र ही सेवा समाप्ती अन्यायकारक व सूडबुद्धीने केली असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. याबाबत आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत मालवणकर यांना तात्काळ रुजू करून घ्यावे, अन्यथा हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं सांगितले. यावेळी आमदार वैभव नाईक, सभापती अंकुश जाधव, जेरॉन फर्नांडिस, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, अमरसेन सावंत, जयभारत पालव, पणदूर सरपंच दादा साईल, दयानंद अणावकर, राजेश टंगचाळ, प्रसाद गावडे, अवधूत सामंत आदी उपस्थित होते. या शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेच्या संचालकांनी एका दिवसात या इथल्या मुख्याध्यापकांना निलंबित करून रात्रीच्या रात्री त्यांच्या कार्यालयाला ताळा घातलेला आहे. आणि हे मुख्याध्यापक सुद्धा आजच्या दिवशी सकाळी घरातून बाहेर पडून गेले, ते बेपत्ता आहेत. आणि अशा वेळी हे मनोरंजनाचे कार्यक्रम आणि तुम्ही त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष येणार आणि आतमध्ये जाणार की आमच्या ग्रामस्थांबरोबर सांगणार, ह्याचं पहिलं उत्तर आम्हाला द्या. आणि खरं तर संस्थेच्या विरोधात ज्या ज्यावेळी आपण ग्रामस्थ म्हणून आंदोलन करतो ते आम्ही ग्रामस्थ म्हणून सगळ्या तुमच्या पाठीशी ठामपणे उभं असतो. आपल्या माहिती असेल की सरपंच म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलायचं या ठिकाणी केलं होतं आणि त्याचवेळी सुद्धा स्नेहसंमेलनाचा दिवस होता आणि त्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी राहून या विद्यालयाचं छत्रपती शिवाजी महाराज नाव बदलण्याचा सुद्धा प्रयत्न ग्रामस्थांनी जो जाणून पाडला त्यात आम्ही पण पूर्णपणे सहकार्य केलं होतं. खरं तर शुक्रवारी मालवणकर सरांनी माझ्याशी त्यांना जेव्हा नोटीस आली तेव्हा माझ्याशी सर्वप्रथम संपर्क चालला होता दुपारी 3 वाजता. त्यानंतर मी शिक्षण अधिकारी कडूस यांच्याशी शुक्रवारी चर्चा केली होती आणि शनिवारी या ठिकाणी ग्रामस्थ पुन्हा एकदा फोन आला की काही संचालकांनी त्यांच्या इमारतीला पण ठोकले. मी म्हटलं तुम्ही कार्यक्रमाला या, मी सोमवारी मी काल खरं तर काल वेगळ्या कार्यक्रमासाठी होतो, तुम्ही सोमवारी या, मी तुम्हाला या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्नेहसंमेलन असेल खरं तर स्नेहसंमेलनाच्या पत्रिकेवर सुद्धा मालवणकर सरांचंच नाव आणि पूर्णपणे मी त्या ठिकाणी मालवणकर सरांशी कालपर्यंत संपर्कात होतो. आज माझ्या ते संपर्कात नाही होते, परंतु काल संपर्क असल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो की तुम्ही ज्यावेळी कार्यक्रम असेल सोमवारी तेव्हा तुम्ही कार्यक्रमाला या, आपण त्यांच्याशी बोलूया आणि तुम्हाला असं तडकाफडकी खऱ्या अर्थाने संस्थेला अधिकार नाही कुठला एखाद्या मुख्याध्यापकाला बदलण्याचा आणि त्याला मान्यता शासनाची ग्रँड असल्यामुळे शासनाच्या शिक्षण अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी मान्यता लागते. प्रमुख मागणी आहे की मालवणकरांना पुन्हा सेवेत घ्या, ही आपली प्रमुख मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई, त्या दोन गोष्टींच्या प्रमुख मागणी आपल्या ठरवली पाहिजे. मालवणकरांना संस्थेला घ्या, ही कारवाई आपली पहिली असली पाहिजे की त्यांना त्या मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी बदल करावं आणि ती आपण मागणी त्या संस्थेच्याकडे करूया. निश्चितपणे ग्रामस्थांच्या पाठीशी आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. ही संस्थासुद्धा या ग्रामस्थांच्या सहकार्यात ग्रामस्थांचीच मुलं या संस्थेमध्ये आहेत आणि यासाठी भरीव असं निधी आपण ग्रामस्थ असून देत, आम्ही असून देत, आम्ही देत असतो कायम. त्यामुळे या संस्थे ही संस्था कोणाची एका व्यक्तीची नाही तर संस्था सगळं ग्रामस्थांची आहे, आपली आहे. त्यामुळे संस्थेलासुद्धा संस्थेच्या असलेल्या शिक्षक विद्यार्थी जे आहेत त्यांना पण त्यांच्या शैक्षणिक नुकसानसुद्धा होता कारण याची जबाबदारीसुद्धा तुमची आमची सर्वांची आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही काही ठराविक ग्रामस्थांसाठी त्या पोलिसांशी आपण बोलूया, गुन्हा कसा नोंदवेल आणि आपल्या मालवणकर सरांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी काय करता येईल आणि त्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे तेसुद्धा आपण या ठिकाणी समजावून घ्या. मुळात जी संस्था आहे त्या संस्थेला प्रशासकीय कारवाई करण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही, निर्णय घेण्याचा अधिकार नाही. एखादा शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, त्याची सेवा समाप्ती करण्याचा अधिकार संचालक मंडळाला नाही किंवा संस्थेला नाही. त्यांनी केलेली कारवाई हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे असं माझं पहिलं मत आहे. दुसरं सांगतो, ग्रामस्थांनी जे आंदोलन संबंधित जे मुख्याध्यापक मालवणकर त्यांच्या नियुक्तीसाठी केले ते योग्य आहे, कारण मालवणकरांना त्याच्याबद्दल काढता येत नाही. त्यांना मुळात जर त्यांच्यावर काहीतरी दोषी असते मालवणकर, दोषारोप ठेवायचे असते तर तशा प्रकारे दोषारोप ठेवले पाहिजे होते, गुन्हे दाखल करून घेतले पाहिजे आणि तशी फाईल त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सादर केली पाहिजे होते आणि तिथून मग निलंबनाची ऑर्डर घेऊन यायला पाहिजे होते. आणि अधिकच तीव्र जर प्रकरण असतात संचालक मंडळाकडे, माननीय संचालक यांच्याकडे पाठवा, शिक्षण संचालक यांच्याकडे पाठवायला पाहिजे होतं. तशा प्रकारची कुठल्याही प्रकारची यांनी कार्यवाही या संस्थेने केले नाही.
ग्रामस्थांची मागणी ती योग्य या बाबत आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देणार आहे आणि याची पूर्णपणे चौकशी लावणार आहे। जे संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे तो निर्णय घेतलाय त्याची पूर्ण चौकशी लावणार आणि मालवणकरांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी जिल्हा परिषद या ग्रामस्थांच्या पाठीशी पूर्णपणे राहणार। कारण राणे साहेबांचा आम्हाला आदेश आहे की लोकांसाठी तुम्ही पहिल्यांदा देऊ तो शब्द पुरा करू, अशा प्रकारे या सगळ्या ग्रामस्थांच्या पाठीशी राहून मालवणकर सरांना आम्ही न्याय मिळवून देणार आहोत। प्रसारक मंडळाचं शिवाजी इंग्लिश स्कूल पंधुरीटा हे आमच्या पंडूर अणा आणि उमरमणाच्या हद्दीमध्ये येतं। प्रशासकीय इमारती या तिन्ही प्रशासकीय इमारती या हद्दीमध्ये येत आहेत। या शाळेचे मुख्याध्यापक असलेले सन्माननीय संजल मालवणकर यांचा कोणताही दोष नसताना त्यांना विद्यार्थीप्रिय म्हणून त्यांची गणना होत होती अशा या शिक्षकाचा संचालक मंडळाने गेल्या शुक्रवारी 10 तारखेला अचानक त्यांना सेवा समाप्त आदेश देऊन त्यांना जो काही त्रास दिलेला आहे आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्यांनी त्या सरांच्या केबिनला मुख्याध्यापकांच्या केबिनला अनाधिकारे कुलूप ठोकून जो काही कायद्याचा भंग केला आहे त्याविरोधात आम्ही हे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी जमून आंदोलन करत आहोत। आमच्या या ठिकाणी प्रमुख दोन मागण्या आहेत, एक तर मालवणकर सरांचा सेवा समाप्तीचा आदेश मागे घेऊन त्यांना पूर्ववत सेवेवर घ्या यांनी हजर करून घ्यावं, तशा प्रकारचं पत्र सेक्रेटरींच्या सहीने संस्था चालकांनी सेक्रेटरींच्या सहीने त्यांना द्यावं आणि त्याचप्रमाणे ज्या चार संचालकांनी त्यांच्या केबिनला टाळं ठोकलेलं आहे त्या चारही संचालकांची नावं आमच्यासमोर जाहीर करून त्यांना या संस्थेतून कायमस्वरूपी बरखास्त करावं। आमदार महोदयांनी आमच्या ग्रामस्थांसाठी ग्रामस्थांच्या आंदोलनांना ग्रामस्थांसमवेत राहून आमचे हे प्रश्न मिटवावेत अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। या शाळेचे माजी मुख्याध्यापक तंगसाळी सर हे एकच मुख्याध्यापक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर आजपर्यंत जे अनेक मुख्याध्यापक या खुर्चीवरती बसले त्या सगळ्यांना कुठल्याही प्रकारचं कारण न देता अनेकदा कधी स्वेच्छेने राजीनामा दिलेला आहे असं भासून सगळ्यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे आणि अनेक चांगले मुख्याध्यापक या ठिकाणी नरे सरांसारखे जे चांगले मुख्याध्यापक होते ज्यांच्या जिल्ह्यामध्ये चांगला दबदबा होता, साहिल सरांसारखे ही माणसं होती, अशांना सुद्धा या मुख्याध्यापक पदावर हटवण्याचा या संस्थेने प्रयत्न केला आहे। मालवणकर सरावरती झालेली अन्याय हा सारासार अन्याय, जर एखाद्या मुख्याध्यापकामध्ये थोडीशी कार्यक्षमता किंवा अन्य गोष्टी असतील तर त्याला अनेक नियमानुसार त्याला हटवण्याचे मार्ग आहेत, ज्याच्यामध्ये निलंबन आहे, चौकशी समिती आहे, असे कुठलेही मार्ग त्याने अवलंबिले नाही असं नाही, पण ते त्यांचे फोल ठरले आणि काल शुक्रवारी अचानकपणे पोस्टाने नोटीस पाठवून त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलेलं आहे। जर एखाद्या मुख्याध्यापकाला मुख्याध्यापक पदावरती ठेवायचं नसेल तर त्याला शिक्षक पदावरती राहण्याचा अधिकार आहे, तोही त्यांचा अधिकार या संस्थेने हिरावून घेतलेला आहे। अतिशय बेकायदेशीरपणे मालवणकर सरांचं निलंबन केलेलं आहे आणि या निलंबनाविरुद्ध मुख्याध्यापक संघ अतिशय आक्रमकपणे या संस्थेचा निषेध करत आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मालवणकर सरांना पुन्हा प्रतिस्थापना त्यांची करून मुख्याध्यापक संघ मुख्याध्यापकाच्या खुर्चीवरती बसवल्याशिवाय मुख्याध्यापक संघ आपलं आंदोलन मागे घेणार नाही।